अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कुंभार येथील निसर्गोपचार केंद्रात मड थेरपी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नोव्हेंबर महिन्यात ही जागतिक मड थेरपी साजरी केली जाते। याच अनुषंगाने निसर्ग उपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर साळवे यांनी 18 ते 24 नोव्हेंबर मड थेरपी महोत्सव व पंचकर्म शिबिराचे आयोजन केले होते। मिट्टी पाणी धूप हवा सब रोगों की यही दवा असे डॉक्टर साळवे यांचे म्हणणे आहे। या महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी 7 दिवस निसर्गोपचार केंद्रात मुक्काम केला आणि दररोज अंगाला वारुळाची माती लावून खेळीमेळीच्या वातावरणात नैसर्गिकरित्या उपचार करून घेतले। या निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक उपचाराने बीपी, शुगर, थायरॉइड अशा विविध आजारांपासून आराम मिळाल्याचे शिबिरात सहभागी नागरिकांनी सांगितले। या सर्वांना निरोप देताना प्रभाकर साळवे आणि ज्योतिका साळवे यांनी सर्वांचे औक्षण केले, तसेच नेहमी उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देखील दिल्या। आई झुमका, आई झुमका, आई झुमका वाली पोर, आई नदी तळीले चालली। क्या बात है, बांधवांनो, मडभात केल्याचे फायदे असे आहेत की जे ज्या शहरामध्ये उष्णता वाढलेली असते शहरातील उष्णता कमी होते याच्यामुळे, तसेच ज्या व्यक्तींना स्किन प्रॉब्लेम समस्या असतील त्या सुद्धा याच्यामुळे दूर होतात। चला आपण सुद्धा आमच्या अशा शिबिरामध्ये सहभागी होण्याकरता अवश्य आमच्या कुमारी येथे भेट द्या, संपर्क करा। मोहित, सर्व साधक बांधव मस्त मोठा आनंद घेताना एकदम बढिया निसर्गरम्य वातावरणामध्ये सोबत आमचे मित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साधक बांधव जगात भारी जगात भारी कुंभारी या ठिकाणी हा मड थेरपी उत्सव चालू आहे। नोव्हेंबर मध्ये हा महोत्सव घेण्यात येतो आणि हा जगात भारी कुंभारी या ठिकाणी भारतातला पहिला मड थेरपी महोत्सव या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि हे सर्व मड थेरपी साठी आलेले बांधव जगात भारी कुंभारी या ठिकाणी मनसोक्त आनंद या ठिकाणी घेत आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।